अगदी हाताला स्पर्श करून चेंडू गेला असावा इतक्या जवळ कॅच होती आणि ती कॅच ड्रॉप केल्यानंतर त्यांनी दोन धावा पूर्ण केल्या. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे दोन संघ खेळतात या दोन संघामधून जो प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा अवॉर्ड जो दिला जाणार आहे या दोन संघामधील दोन खेळाडू असे आहेत की ज्यांच्यामध्ये वरचढ सुरू आहे, त्यामुळे आता त्या दोन संघातील खेळाडूंकडे प्रामुख्याने सर्वांचं लक्ष आहे. सुमित कुमार हे पुन्हा एकदा संधी होती वन्स अगेन बॅक टू बॅक, हा देखील चान्स त्यांनी गमावलाय, अपॉर्च्युनिटी सोडली आणि सुमित गोमारेच्या बॅट मधून यावेळेस मिळतोय सीमा पार चौकार. असं वाटलं नव्हतं की एक संधी गेल्यानंतर दुसरी संधी देखील पीके इलेव्हन संघ सोडेल, पण या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण चेंडूला पकडण्यामध्ये अपयशी झाले आणि सलग दोन बॉल वरती दोन जीवनदान मिळतात सुमित गोमारेला. आपला तून फिल्डिंग सेट केली होती भावेशने, चेंडू देखील त्या गतीने त्या टप्प्याने टाकले, पण दोन चेंडूवरती दोन कॅचेस त्या ठिकाणी पकडण्यामध्ये अपयशी. हा सुमित गोमारे जर या ठिकाणी टिकला, कारण याच मैदानावरती त्याने अर्धशतक कंप्लीट केलंय, त्यामुळे खेळण्यासाठी नेहमीच पसंतीत असलेलं सुमितचं हे मैदान. त्याच्या विरोधात भावेश आणि भावेश वरती चढवलेला आणखी एक दमदार प्रहार सीमापार घेऊन जाईल सुमित गोमारेच्या बॅटमधून सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय बॅटिंग सुमित करतोय, त्याला माहितीये की जीवनदान मिळालंय आणि इथून चार ओव्हरच्या मॅच मध्ये पीके इलेव्हनच्या समोर मात्र चांगला टार्गेट आपल्याला सेट करावा लागेल आणि त्या अनुसार या ठिकाणी तो बॅटिंग करतोय. तीन चेंडू मध्ये धावसंख्या पोहोचली होती मात्र दहा. अफलातून बॅटिंग, धुवादार बॅटिंग सुमित करतोय. स्टार्टिंग बघा कशी केली आहे सुमितने, त्याला माहितीये इथे असं वाटलं की सुमित सावध पावित्र्याने खेळेल, पण त्याला माहितीये की जर मेन गोलंदाजावरती जर आपण प्रहार केले तर मात्र पीके इलेव्हन संघाला आपण थोडस प्रेशराइज करू शकतो आणि ती प्रेशराइज स्टेट त्याने इथे निर्माण केली आणि क्रिएटिव्हिटी दाखवत तीन चेंडू मध्ये त्याने दहा धावा धावफलकावरती जोडल्यात. मेगा फायनलची ही पहिली इनिंग आहे आणि स्वर्गीय आर्यन इलेव्हन संघ जो गतवर्षी मेगा फायनलिस्ट पर्यंत पोहोचू शकला नाही पण ह्या वर्षी मात्र पोहोचलाय. आणि इथे सुमित गोमारेचा फटका, हवेचा वेग, क्षेत्ररक्षक घेतोय, पकडली जाते कॅच आणि आनंद साजरा करतायत पीके इलेव्हनचे क्षेत्ररक्षक, कारण ही गोल्डन विकेट आहे. सुमित गोमारे गोल्डन टचचा इनफॉर्म बॅट्समन या ठिकाणी बॅक टू द पवेलियन होताना दिसतोय आणि 11-11 क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी कौतुक करतायत फिल्डरचं, कौतुक करतायत गोलंदाजाचं आणि सुमित गोमारे या ठिकाणी तंबूच्या दिशेने. स्वर्गीय आर्यन इलेव्हनला हा पहिला झटका आहे. धावा जमवल्यात सुमितने, ताबडतोब त्याने दहा धावा जमवल्या. चार बॉलमध्ये धावसंख्या दहा असताना सुमितने ताबडतोब बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला पण हा फटका त्याचा फसला, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पहिल्या विकेटचं पतन झालं. आणि भावेशने ज्यासाठी पहिली ओव्हर घेतली होती, ज्या सुमितची विकेट त्याला हवी होती, ती विकेट त्याने मिळवली आणि आता नवीन बॅट्समन या मैदानावरती आकाश गवळी अर्थात बाबू हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. बघा कमिटी मेंबर, ज्या सात कमिटी मेंबरचं मी कौतुक करतोय, प्रतीक गोमारे, आकाश जाधव, मिलिंद हिलाल, मनोज गोमारे, पांडुरंग माळीदादा, सुमित गोमारे, गणेश कराले, या सातही कमिटी मेंबरची देखील मेहनत लागली आहे. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स आम्ही कराले दादा यांना पाहतोय, त्याचबरोबर आमचे स्कोरर मित्र प्रतीक गोमारे यस कमिटी मेंबर आहे, त्याने देखील चांगली भूमिका बजावली. मिलिंद हिलार त्याने देखील चांगली स्कोरिंगची भूमिका सांभाळली, त्या सर्वांचं मनापासून कौतुक आणि आभार. आणि हा फटका महेश आजारे स्वतः संघ मालक डीप कव्हर पॉइंट मध्ये ठोकला यावेळेस बावेच्या गोलंदाजावरती. आणखी एक चौकार येईल, धावसंख्या पोहोचेल तब्बल पाच चेंडू मध्ये 14 या धावसंख्येवरती. मेगा फायनलचा तडका लागलाय आणि मेगा फायनलच्या पहिल्याच इनिंग मध्ये प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारल्यानंतर धुवादार फलंदाजीने सुरुवात केली सुमितने आणि झटका दिल्यानंतर संघमालक महेश आजारे यांनी त्या झंझावाताला आता कंटिन्यू केलंय. झंझावात सुरूच आहे, विकेट जरी गेली असली तरी चौकार सुरूच आहेत आणि स्वर्गीय आर्यन इलेव्हनची धावसंख्या पाच बॉलमध्ये 14. शेवटचा बॉल या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, बॉल कव्हर करतायत, डेंजर झोन होता, बॅट्समन या ठिकाणी आउट, पंचांचं बोट वरती आणि आणखी एक मोठा धक्का मिळेल संघमालक महेश हजारे दादा या ठिकाणी तंबूच्या दिशेने. थोड्याशा फरकाने मात्र पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचू शकले नाही आणि यावेळेस आणखी एक चांगली फिल्डिंग करत असताना आणखी एक हादरा दिलाय तो मात्र स्वर्गीय आर्यन इलेव्हन या टीमला.
मेगा फायनलचे दावेदार मानले जाणारे हे दोन्ही संघ गतवर्षीचा चॅम्पियन पीके इलेवन संघ या वर्षी मात्र स्वर्गीय आर एन इलेवन या संघासमोर खेळतोय. कारण गतवर्षी जे डी इलेवन जयवन जे हजारे साहेबांचा जे डी इलेवन संघ मेगा फायनल मध्ये होता, यावेळेस न्यू मेगा फायनलिस्ट आपल्याला पीके इलेवनच्या सोबत म्हणजे स्वर्गीय आर एन इलेवन. आणि त्या अपेक्षेप्रमाणे आता या दोन्ही टीमला खेळ करणं गरजेचं आहे. पण आता या दोघांवरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वीकारत असताना त्यांनी ज्या पद्धतीने स्टार्टिंग केली आहे तो स्टार्ट जर त्यांनी कंटिन्यू ठेवला तर मात्र चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल. पहिली ओव्हर या ठिकाणी फिनिश झाली. कंप्लीट करत असताना धावा पोहोचल्या आतापर्यंत 14, 3 चौकार आले आणि 1 दुहेरी आणि 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. 14 या धावसंख्येवरती 2 गडी गमावलेत स्वर्गीय आर एन इलेव्हनने. आणि आता मैदानावरती 2 बॅट्समन अजूनही आहेत, ते मात्र आकाश गवळी अर्थात बाबू आणि विकास. दोघांनीही आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही, म्हणजे 2 फ्रेश बॅट्समन आणि त्यांच्या समोर एक न्यू फ्रेश गोलंदाज तो म्हणजे बंटी. विकास हा असा खेळाडू स्वर्गीय आर एन इलेव्हनला टीमला भेटलाय की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या समोर कोणताही गोलंदाजी करत असताना बॅट्समन आणा किंवा बॅटिंग करत असताना गोलंदाज आणा, त्याच्यावरती कुठलंही प्रेशर नसतं. म्हणजे प्रेशर रिलीज प्लेअर आहे आणि तोच विकास आता स्ट्रायकर एनला बंटीचा सामना करण्यासाठी. पहिला बॉल या ठिकाणी फटका खेळलाय विकासने, लेग साईडला बॉल जातोय, भावे चेंडूपर्यंत येतोय, चेंडू हातामध्ये, धावेवरती एकच रोखलं या दोन्ही बॅट्समनला. धावा मिळतायत 15. प्रेक्षक बघा आता मेगा फायनल, जे आम्ही सूचना करत होती की ब्लॅक स्क्रीनच्या पुढे बसू नका, आता सर्व प्रेक्षक मात्र ब्लॅक स्क्रीनच्या इथे आलेत. कारण त्यांना अगदी जवळून तीक्ष्ण दृष्टीने ही फायनलची मॅच बघायची आहे आणि तीच मेगा फायनल या पहिल्या इनिंगमध्ये. 1 ओव्हर 1 बॉल, धावसंख्या 15. खूप चांगला स्टार्ट दिला या ठिकाणी भावेश. या ठिकाणी बघा सातत्याने फिल्डिंगमध्ये कधी ऑन साईड कधी ऑफ साईड कुमार त्या ठिकाणी फिल्डिंग सेट करतोय आणि गोलंदाज या ठिकाणी बंटी मात्र आपल्या टीमसाठी ही सेकंड ओव्हर हातलतोय. आकाश गवळी स्ट्राईकला असेल, 15 धावा, 1 सिली पॉईंट तैनात करण्यात आला. महेश अगदी बॅट्समनच्या समोर उभा आहे, म्हणजे सुरुवातीपासूनच आक्रमक फिल्डिंग पीके इलेव्हन टीमने सेट केली आहे. पण आकाश गवळीची आक्रमकता त्यावरती आता गोलंदाज बंटीचा हा चेंडू. आकाश गवळी पुढे आले, फटका खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे, बॉल त्याच्या हातामध्ये जातोय, थ्रो देखील त्या ठिकाणी केला जातोय. पण तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी वेगाने कंप्लीट केल्यात. कारण ही फायनल आहे आणि या फायनलमध्ये आता आपल्याला रनिंग चांगली राखावी लागेल. कारण आता धावलं तरच आपली फायनलमध्ये आपण धावसंख्या चांगली जमू. आणि त्या पद्धतीने आकाश गवळीने स्ट्राईक घेतली आणि धावसंख्या स्वर्गीय आर एन इलेव्हन टीमची 17. मग आक्रमक फिल्डिंग सजवले जरूर, प्रेशर न घेता बॅटिंग करतायत आकाश. बंटीचा बॉल कट केलाय, गॅप शोधली आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, दुसरा क्षेत्ररक्षक कव्हर साठी आला आणि मिसफील्ड. त्या ठिकाणी मिसफील्ड केल्यानंतर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि विकासने यावेळेस गडबड केली, कॉलिंग कडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं आणि विकेट या ठिकाणी गमावली. ती मात्र न खाता पिता ही विकेट बहाल केली आहे विकासने म्हणावं लागेल. कारण आकाश कॉल करतोय की आपल्याला तिसऱ्या धावेची गरज नाहीये, पण विकासची एक्सप्रेस जी सुटली ती जाऊन धडकली आणि आणखी एक गडी बाद होईल या ठिकाणी. तो मात्र स्वर्गीय आर एन इलेव्हन या टीमचा गरज नव्हती या ठिकाणी विकासला, थोडं लक्ष देणं गरजेचं होतं. नवीन बॅट्समन संदेश हजारे. धावसंख्या स्कोरर मित्र आमचे प्रतीक सांगतायत की 19 पोचतीय ती मात्र 19 या धावसंख्येवरती. थोडासा संघ या ठिकाणी बघा चांगल्या स्थितीमध्ये होता, पण विकासने न बघता जी धाव घेण्याचा प्रयत्न केला ती थोडी घातक ठरली स्वर्गीय आर एन इलेव्हन साठी. बंटीचं षटक, रनआउटची विकेट गेलीय. फटका केलाय, हवे जातोय, गोलंदाज पुढे जातोय बंटी आणि झेल स्वीकारतोय. बॅट्समन आणखी एक बॅक टू बॅक हादऱ्या मागोमाग हादरा मिळतोय आणि आणखी एक महत्वाचा गडी. आकाश गवळी या ठिकाणी तंबूच्या दिशेने, आधी सुमित बाद झाला, त्यानंतर विकासची विकेट गेली, महेश देखील बाद झाला आणि आता 4th गडी देखील माघारी. आकाश 4th बॉलवरती 4th गडी बाद झाला आणि धावसंख्या 19. धावसंख्या खूप चांगली आहे पण विकेट टिकवणं देखील
हे देखील आव्हान या मेगा फायनल मध्ये स्वर्गीय आर इलेवन टीम समोर असेल. कॅप्टन ने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पीके इलेवन ने, कारण त्यांना माहिती आहे की या ग्राउंड वरती चेसिंग चांगल्या पद्धतीने होते. पण त्यांचा तो निर्णय किती योग्य आहे किंवा ते किती चांगल्या पद्धतीने मेगा फायनल खेळतील आणि जिंकतील यापेक्षा स्वर्गीय आर एल इलेवन संघ त्यांना कशा पद्धतीने सामोरं जाईल हे देखील प्रेक्षक बघतायत. आणि धावसंख्या 19 असताना चौथा गडी या ठिकाणी बाद होतोय तो मात्र या टीमचा. नवीन बॅट्समन मैदानावरती पोहोचलाय समीर. आता समीर आणि संदेश या एस फॅक्टर कडे टीमची जबाबदारी आहे आणि बंटीचा हा पुढचा चॉल चेंडू आवेले तांडी गोल बॅक टू बॅक तिसरी विकेट आणि एक रनआउटची विकेट आहे. म्हणजे आता या बॉल वरती विकेट हॅट्रिकची संधी असेल ती मात्र गोलंदाज बंटीला. एक चेंडू शिल्लक आहे आणि विकेट हॅट्रिकच्या कगार वरती आहे बंटी. गिफ्ट वाउचर जे 200 रुपयाचा गिफ्ट वाउचर आहे स्मिथ इंटरप्रायजेस अँड दक्षिता आईस्क्रीम पार्लर कांबेरे दादा आणि गोमारे दादा यांच्या वतीने जे गिफ्ट वाउचर आहे 200 रुपयाचं ते कमावण्याची नामी संधी आहे. कारण समीरचा एक बॉल बाकी आणि त्याने दोन बॉलवरती दोन विकेट घेतल्यात. त्यात तिसरी जी विकेट होती ती रनआउटची होती त्यामुळे अजून विकेट हॅट्रिकची चान्स त्याच्यासाठी आहे. आता बंटी विकेट हॅट्रिक कमावतोय का केपीएल दुसऱ्या पर्वाची. धावसंख्या 19 19 रन्स ऑन बोर्ड. विकेट अर्धा संघ गारद झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते 14 धावा तब्बल आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये 3 लागोपाठ गडी गमावले आणि थोडंसं अडचण आता वाढवतोय स्वतः स्वर्गीय आर एन इलेव्हन संघ. कारण बॅट्समन टिकले पाहिजेत तर 10 धावफलकावरती येतील. नवीन बॅट्समन समीरच्या सोबत मंगेश कट करतोय बॉल स्लीपर मध्ये त्या ठिकाणी आणखी एक चान्स आणि आणखी एक संधी पकडली आहे. सातत्याने येणाऱ्या संधी पहिल्या ओव्हर मध्ये सोडल्या होत्या आणि यावेळेस मात्र त्या संधीचं सोनं केलं. दिलेल्या सर्व संधी पकडल्या आणि बॅट्समन आणखी एक इथे बाद. 2 षटके 2 ओव्हर या ठिकाणी फिनिश. मैदानावरती पाणी घेऊन जा कारण धावसंख्या आतापर्यंत फक्त 19 6 गडी बाद. आता हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर नेरल परिसर प्रीमियर लीगची फायनल पुन्हा एकदा आठवली. ज्यावेळी विभूते इंटरप्रायजेस वर्सेस नेरल नाईट रायडर्सची जी फायनल होती तिथे देखील काहीशी अशीच परिस्थिती झाली होती. ज्या संघाकडे अपेक्षा होती तो संघ असाच 19 धावसंख्येपर्यंत गडबडला होता आणि आता स्वर्गीय आर एन इलेव्हन संघ देखील त्याच अवस्थेमध्ये. 2 ओव्हर 19 धावा आणि 6 गडी बाद. आणखी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये इथून ठरवलं तरी 21 धावा जरी त्यांनी केल्या सिंगल डबलने तरी 40 पर्यंत धावसंख्या नेऊ शकते आणि ती जबाबदारी या समीरला आणि आकाशला सांभाळावी लागेल. सिंगल डबल जरी केल्या तरी मात्र 40 धावसंख्येपर्यंत ते पोहोचतील. तर आदरणीय परेशजी कोळंबे साहेब पीके इलेव्हन संघाचे संघ मालक यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ही मेगा फायनलची मॅच आहे आणि पीके इलेव्हन संघाचे संघ मालक परेशजी कोळंबे त्याचबरोबर जे 8 संघ या ठिकाणी आपण बघितले मंगेश इलेव्हन बी संघ मंगेश इलेव्हन ए संघ त्याचबरोबर आर्या इलेव्हन संघ सुशांत रायडर चटई इलेव्हन स्वर्गीय आर एन इलेव्हन आणि जे डी इलेव्हन सर्व टीमचे संघ मालक जे या ठिकाणी उपस्थित असतील सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोल्हारे कोल्हारे वाडी भोपेले आदरणीय प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील. आम्ही सर्वांना विनंती करतोय की स्पर्धा आपली आहे आपण सर्वांनी सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. कारण ही मेगा फायनल झाल्यानंतर आपण बक्षीस समारंभ करणार आहोत आणि खूप सारी बक्षीस आहेत. चमचमणाऱ्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट असेल उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज खूप सारी पारितोषिके या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संघ मालक आणि सर्व ज्येष्ठ नागरिक असतील प्रतिष्ठित मान्यवर असतील किंवा ग्रामस्थ असतील सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपण या ठिकाणी आमच्या आग्रहाचा स्वीकार करून व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. 2 षटके समाप्त झाली आहेत 19 धावा 6 गडी बाद झालेत स्वर्गीय आर एन इलेव्हन या टीमचे. आणि आता कॅप्टन आकाश शिंगे आत्तापर्यंत लकी कॅप्टन ठरलाय. प्रत्येक वेळी टॉस करताना आकाशच्या बाजूने टॉस आलाय. फायनलचा टॉस जरी त्याच्या बाजूने आला नसला तरी बॅटिंग करण्याची संधी आकाशला मैदानावरती आली आणि त्याच्या समवेत समीर आणि गोलंदाजीसाठी सुरुवात करेल नयन.
पहिला बॉल नयन्या गोलंदाजाचा, टाळ्या वाजतायत कारण गोलंदाजी भन्नाट वेगाने होते. जिथे धावा यायला पाहिजे तिथे मी म्हटल्याप्रमाणे सिंगल डबल वरती आता कॉन्सन्ट्रेशन करणं खूप गरजेचं होईल कारण फटके येत नाहीयेत, फटके येत नाहीयेत, त्यामुळे आता धावसंख्या कशी वाढवता येईल, 19 रूपांतर कसं 35-40 मध्ये करता येईल त्याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. समीरचा फटका कॅमेरामॅनच्या बाजूला, लॉंग ऑफ मध्ये पोहोचेल, हा सीमा पार षटकार. प्रेक्षकांच्या टाळ्या वाजल्या होत्या आधी गोलंदाज नयन साठी आणि आता टाळ्या वाजतायत बॅट्समन समीर साठी. 10 चेंडू बाकी आहेत, आकाश कॅप्टन त्या ठिकाणी सल्लामसलत करतायत आणि नयनच्या गोलंदाजीवरती हा तडाखा दाखवताना येतो षटकार. पुढचा बॉल या ठिकाणी लेग स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न, अंपायर आमच्याकडे वळतात, दिस इज अ व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन, धावसंख्या वाढेल 26. संघ मालक महेश हजारे दादा या ठिकाणी अगदी व्यासपीठाच्या समोर बसलेत कारण त्यांना माहिती आहे की इथून 10 बॉल समीर आणि आकाश खेळताय तर आमच्या टीमला चांगलं स्कोर कार्ड मात्र ते करून देतील विश्वास आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चपलाई दाखवतोय, चतुराई दाखवतोय, बॉल अडवतोय. धाव फक्त एकच घेतली आहे. सो धावसंख्या स्कोरर मित्र आम्हाला सांगतोय की तब्बल 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय संघ आणि बॉल कंप्लीट झाले ते मात्र आतापर्यंत 3. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 27 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पुढ्यात होता, रडार मध्ये होता, क्षेत्ररक्षक थांबले. भावेश म्हणतो मी घेऊ का, समोरचा क्षेत्ररक्षक म्हणतो मी घेऊ, दोघांच्या कॉलिंग मध्ये चुकी झाली आणि चेंडू दोघांच्या मधोमध पडला गेला. 1 बाउन्स चौकार या ठिकाणी, व्हॉलिंटियरचा इशारा येतो 1 बाउन्स चौकार आणि ऑफिशियली अंपायर देखील अनाऊन्स करतात की हा 1 बाउन्स चौकार आहे. धावा पोहोचतील या ठिकाणी 4, स्कोर कार्ड पोहोचेल एकूण तब्बल 31 या धावसंख्येवरती. काय वेग दिला या ओव्हरमध्ये, जिथे धावसंख्या थांबली होती 19 वरती जाऊन पोहोचली 31 वरती. नयनचे 2 बॉल बाकी आहे तिसऱ्या ओव्हर मधले. 5वा बॉल, आकाश शिंगेचा फटका येतोय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून भावेश येत आहेत, बॉल अडवतील, थांबलेत कारण आता माहिती आहे आकाशला की आता आपली इनिंग पुन्हा एकदा त्या ट्रॅकवरती आली आहे, त्यामुळे तो ट्रॅक न बिघडवता या इनिंगला आपण चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारू हा मानस आहे. आणि 7 बॉल अजून शिल्लक आहेत, म्हणजे नयनचा हा शेवटचा बॉल आणि एकूण 7 चेंडू आहेत, धावसंख्या 32. इथून 7 बॉलमध्ये अजूनही 18 धावा जमवला तर चांगलं टार्गेट होईल. लास्ट बॉल फुल टॉस आहे, काव कॉर्नर मध्ये भावेश कडे बॉल जातोय, भावेश एका हातामध्ये कलेक्ट करतोय आणि तिसरी ओव्हर फिनिश. समाप्त झाली 3 ओव्हरचा हा खेळ आणि धावसंख्या झाली आहे 33, अजून 1 ओव्हर बाकी आहे. संध्याकाळ जशी होत झाली आहे चेंडू तितकासा सीमापार आता जाताना दिसणार नाही, त्यामुळे त्याचा फायदा आता स्वर्गीय आरएन 11 संघ उचलताना दिसतोय कारण त्याने या ओव्हरमध्ये 33 धावा पर्यंत पोहोचवल्यात आणि इथून 6 चेंडूमध्ये जर चांगले धावा अजून जमवल्या तर मात्र चांगली मेगा फायनल आपल्याला बघायला मिळेल. आमचे छोटे व्हॉलिंटियर बघा थांबलेत कारण आयवा कॅशसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. नवनाथ बागडे दादा यांनी आयवा कॅशसाठी 100 रुपयाचा पारितोषिक लावला आणि ती आयवा कॅच आमच्या छोट्या क्रिकेटपटूंपर्यंत येईल अशी ते प्रार्थना करतात की एक तरी कॅच आम्हाला भेटू दे आणि 100 रुपयाचा आयवा कॅचचं बक्षीस मिळू दे. सगळे सज्ज आहेत, फक्त कॅमेरामॅनच्या तिथे त्या शिडीवरती कोणी चढू नका, खाली उतरा सर्वांनी, ग्राउंडच्या सभोवताली राहा कारण आता समीर आणि आकाश ते फटके खेळतायत आणि गोलंदाजीसाठी देखील समीर मिनमिने, समीर टी समीर अशी फाईट आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल समीरच्या बॅटमधून बादशाह षटकार, सुरुवात केली डेथ ओव्हरला आणि हा लांबलचक षटकार खेचलाय समीर मिनमिनेच्या गोलंदाजीवर आणि 12th मॅन बघा बादशाह युथ षटकार खेचलाय अशी त्याने अनाऊन्स केली आणि काय जल्लोष आहे 12th मॅनचा, अक्षरशः स्टेट दणाणून सोडलाय त्याने प्रत्येक बॉल वरती, मात्र बादशाह बादशाह असा तो आवाज करतोय आणि खरंच बॅटिंग करतोय. आणि विशेष म्हणजे ऑक्शन मध्ये सर्वाधिक बोली लागली होती 5,700 पॉइंट, तोच समीर या वेळेला कॅच ड्रॉप, मोठी संधी गमावली आणि 200 रुपयाचा पारितोषिक येत आहे या दुसऱ्या षटकारासाठी. 200 रुपयाचा पारितोषिक संघ मालक महेश हजारे दादाकडून आलंय.
आणि कुमार आयुष राहुल हजारे यांच्याकडून जर तिसरा षटकार आला तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि संघ मालक महेश हजारे दादांचे 200 रुपयाचा पारितोषिक या षटकारासाठी आले. कॅच ड्रॉप केली गेली या क्षेत्ररक्षकाकडून. धावा संख्या 45 आणि षटकार हॅट्रिक. गिफ्ट वाउचरची देखील संधी आहे समीरला. आणि तो गिफ्ट वाउचर मिळेल का समीरला? तिसरा बॉल फटका हवेत आहे आणि सीओफार देखील. हा तिसरा षटकार येतोय आणि जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. समीरने या ठिकाणी सलग खेचले 3 षटकार आणि तब्बल पारितोषिक 700 रुपयाचं गिफ्ट वाउचर, 200 रुपयाचं, 900 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. आणि पहिली षटकार हॅट्रिक देखील या ठिकाणी. 500 रुपये कुमार आयुष राहुल हजारे यांच्याकडून आलेत, 200 रुपये संघ मालक महेश हजारे दादांकडून असतील आणि त्याचबरोबर आमच्या कांबेरे दादा आणि गोमारे दादा यांच्याकडून गिफ्ट वाउचर 200 रुपयाचं. असे एकूण 900 रुपयाचं पारितोषिक समीरला आणि आणखी 500 रुपयाचं पारितोषिक याचा षटकार लगावला तर. हा फटका बाउंड्री लाईनच्या पार तर गेलाय आणि सीमा पार वन पाऊन चौकार. न रुकेगा तू न थकेगा तू. समीरची ही बॅटिंग पाहून अनस्टॉपेबल अनबीटन पीके 11 संघाच्या विरोधात समीरची ही बॅटिंग 5700 पॉइंटला बोली लागली. सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू आपला व्हॅल्यू या ठिकाणी दाखवत आणि व्हॅल्युएबल प्लेअरने व्हॅल्युएबल इनिंग्स आकारली आणि धावसंख्या पोहोचली ती मात्र तब्बल 55 या धावसंख्येवर. 55 धावा धाव फलकावरती जोडल्यात. समीरने 4 षटकार लगावलेत आणि हा फटका फसलाय फर्स्ट स्लिप मध्ये. डॉट बॉलची सांगता केली समीर मिनमिनेने. आता एक चेंडू शिल्लक आहे धावा 55. जे पवेलियन शांत बसलं होतं ते आता उठून उभं राहिलं कारण समीरने अक्षरशः तुफान आणलं मैदानावरती आणि 3 सलग षटकार त्याने लगावले. शेवटचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दोघांच्या मध्ये बॉल पडलाय. पहिली कंप्लीट केली आहे, दुसरीसाठी निघालेत आणि तिसरी धाव देखील होईल का? तिसरीसाठी देखील निघतायत आणि 2 धावा बॅट्समन आउट. जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो. 19 धावावरती 6 गडी बाद झाले होते आणि 19 धावसंख्येला 57 धावसंख्येवरती नेलं आणि तब्बल 38 धावांची ही पार्टनरशिप. संदीप गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे जी हायएस्ट पार्टनरशिप होती त्याची बराबरी पुन्हा एकदा केली ती मात्र आकाश शिंगेने आणि समीरने आणि 57 धावा जोडल्या पहिल्या इनिंग मध्ये स्वर्गीय आर्यन 11 या टीमने आणि 58 धावांचं टार्गेट पीके 11 टीमला. डिफेंडिंग चॅम्पियन समोर 58 धावांचं आव्हान ठेवलंय तर स्वर्गीय आर्यन 11 चला आपण फिल्डिंगसाठी लगेच. 5:14 झाली आहेत आणि एका इनिंगसाठी जवळजवळ 45 सुद्धा जातील त्यामुळे आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हा. 58 धावांचं टार्गेट असेल आणि हा पाठलाग तुम्हाला बघायला मिळेल. क्रिकेट या शब्दाचा अर्थच मित्रांना सांगतो काठीसह पाठलाग आणि तो पाठलाग आपण ऐकणार आहोत. 24 58 धावांचं टार्गेट. तुम्ही कुठेही जाऊ नका, शेवटची इनिंग तुमच्या समोर असेल. 58 धावांचं लक्ष असेल पीके 11 संघाला आणि तुम्ही ऐकणार आहात ज्यांनी गेले 2 म्हणून गेले कित्येक वर्ष कर्जत टेनिस क्रिकेट असेल, रायगड जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, सर्व आम्हाला ज्यांचा बोलबाला दिसून येतो ते आमचे आदरणीय संदीपजी गायकवाड सर या सेकंड इनिंगसाठी येतील. या ऐकूया आपण 58 धावांचा पाठलाग संदीपजी गायकवाड यांच्या मुखातून.
लागलेला पारितोषिक स्मिथ इंटरप्राइजेस आणि दक्षिता आईस्क्रीम पार्लरच्या माध्यमातून जे आम्हा सर्व जे पाहुण्यांना त्यांनी जे पारितोषिक आणि आपल्या ते गिफ्ट वाउचर डिक्लेअर केलंय त्यांचंही आपण चेतनजी गोमारे आणि त्याचबरोबर जीवन कांबेरे यांचा आपण मनापासून आभारी आहोत। दादा असंच प्रेम सदैव आमच्यावर राहून द्या। आपण जाऊया मैदानावरती। जे प्रेक्षक आत्तापर्यंत जोडले गेलेत प्रेक्षक मायबाप, आम्ही नेहमीच उसने के महफिल में दीवाने न हो तो उसने की गुंजाइश न होती, और क्रिकेट के मैदान में आपके जैसे दीवाने न हो तो इन जैसी खिलाड़ियों की पहचान न होती। कर तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही आमचे साथी आहात। प्रेक्षक मायबाप जेव्हा कुठे असेल तरच ते खेळायला मजा असते। म्हणून त्या प्रेक्षक मायबांचं मी मनापासून आभार मानतो आहे। दादा हो असंच प्रेम सदैव या खेळाडूंच्या वरती राहून द्या। असंच खेळ खेळत राहा। त्याचबरोबर भाकरीच्या पाडीचे ग्रामस्थ, तलवाडीचे ग्रामस्थ, कोलारी ग्रामपंचायतीत सर्व लोकांचं मी मनापासून आभार मानतो आहे। जाऊया फायनलच्या मॅचकडे। 24 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे, आणि या दरम्यान पहिल्या चेंडूवरती पहिला झटका या स्पर्धेचा, पहिला झटका, पहिला अठरा, पहिला गडी बाकी, आणि तोच विकेट या ठिकाणी पाहतोय बावेच्या स्वरूपात। बिग 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 विकेट, सर्वात मोठा झटका आपण या ठिकाणी पाहिला गेला। भावेश कोलंबे पहिल्या चेंडूवरती बॅक टू पवेलियन झाला, जिथे सुमितला जीवदान दिलं होतं, आणि त्यानंतर पाहिलं गेलं भावेचं हे विकेटचं पतन। त्या दरम्यान 9 चिरत कोलारे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच माननीय रोशनजी मसगर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचाही मनापासून आभार, कारण त्यांच्या माध्यमातून आणि विद्यमान सरपंच साहेब महेशजी विरले साहेब यांच्या माध्यमातून ते समजून ट्रॉफीज आहेत पपेश विरले आणि त्याचबरोबर भरत पेरणे सोमनाथ विरले यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज या ठिकाणी आहेत, आणि मोरेताई गीता गणेश मोरेताई यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आहेत, समतन ट्रॉफीज आहेत, मी सकाळीपासून नाव घेतो कारण पाहुण्यांनी यायला पाहिजे या ठिकाणी, त्यांचा आपण मनापासून आभार मानूया। काही ट्रॉफीज या ठिकाणी आहेत, आणि मस्कर साहेबांनी सांगितलं की आपण या ठिकाणी आलात, या ठिकाणी आपलं मनापासून आभार। कमिटी मेंबर, ऑल कमिटी मेंबर, फक्त सुमित सोडून बाकीचे कमिटी मेंबर आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतील, तर साहेबांचा आपण या ठिकाणी मानसन्मान करणार आहोत। तर सर्व कमिटी मेंबर एक षटक संपल्यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण पहिला चेंडू आणि पहिला झटका, पहिला हादरा पाहिला गेला या ठिकाणी। माघारी परतला भावेश पहिल्या चेंडूवरती, विजयाची चव चाकायची होती तर भावेशला मैदानावरती जसं समुद्रामध्ये जहाज रोशन साहेब नांगर रोवून असतं तसं भावेशला नांगर रोवून धावायला पाहिजे होतं। या दरम्यान पुन्हा एकदा हवाई सफर, आजचा हिरो या मॅचचा हिरो, या मॅचचा हिरो आपण पाहतो या ठिकाणी सुरेख कामगिरी करतोय, ज्यांनी सुरेख फटकेबाजी केली, लाजवाब कामगिरी, ऑक्शन मध्ये 5700 पॉइंटला विकला गेलेला हा खेळाडू, याचं नाव होतं समीर, चौथ्या क्रमांकावरती गेला आणि लाजवाब खेळीचा करून आला, आपल्या भात्यात 3 षटकार 1 चौकार ठोकला, सुरेख अशी खेळी साकारली, आणि तो समीर 30 धावांची पारी खेळणारा, इथे सुरेख जेल घेतो संघाला, सुरेख कामगिरी करतो आणि 32 धावांची केली संघाला कुठपर्यंत नेल। महेश येतो माघारी, प्रत्येक चेंडू पाहिला गेला, विकेट टू विकेट, पुन्हा एकदा गिफ्ट वाउचर या ठिकाणी प्राप्त करणार का स्मिथ इंटरप्राइज आणि दक्षिता आईस्क्रीम पार्लर यांच्या माध्यमातून। विकेट हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं गिफ्ट वाउचर, खाओ जितना खाओ, हिंगडके बाजू में आओ। जाऊया मैदानावरती, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय आकाश गावले, आकाश तयार। या दरम्यान तिसरा चेंडू आणि तिसरा विकेट, लाजवाब विकेट हॅट्रिक, आकाश गावली धोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा या ठिकाणी लावली गेली, खिंडार पाडून ठेवला, 3 चेंडू 3 विकेट। बघा ना स्क्रीनच्या बाजूला ते प्रेक्षक वर्ग खाली बसले होते, एक विकेट नंतर ढोप्यावरती आले, दुसऱ्या विकेट नंतर कमरावरती आले, आणि तिसऱ्या विकेट मध्ये ताट उभे राहिले। काय घडलं मैदानावरती काय नाही समजेना, चेंडू खेळाडूंना उमजेना, फलंदाज चकला जातो गोलंदाजच्या गोलीवरती, आणि क्षेत्ररक्षक काम करतोय चोख बजावतो त्याची बोली, कारण फलंदाज बाद झालेत 3 चेंडू आणि 3 विकेट। पत्त्याचा डोंगर जसा डोंगर हलतोय औसामध्ये पावसाच्या थेंब तसे गवत हलला जातोय, तसं या आकाशच्या गोलंदाजीवरती एक एक फलंदाज हलला गेलाय, एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी, भावेश, महेश, बंटी, आता राहिला समीर आणि त्या साथीला रोहन। इथे ऑफ स्टंप लाईन चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण, बघा
अजय चांगला होत असेल ना चेंडू पण भेटतो. या अगोदर संदेशकडे चेंडू थांबत नव्हता पण इथे थांबला म्हणजे चांगलं घडत असेल. चांगला पीके 11 गतवर्षाचं विजेतापद इथे राखणार का इथे गतवर्षी सेमीफायनलमध्ये बॅकफूटवरती ढकललेला आर्यन 11 संघ या ठिकाणी आगेकूच होणार. पाहूया मैदानावरती 4 चेंडू आणि 1 धाव झाले. 5वा चेंडू फ्रेक फटका गॅप मधून रोहन गुड्डो गॅपचं प्रदर्शन करतो आणि गॅप मधून चेंडू टाकलतोय आणि दाखवतोय अभी दमखम बाकी है अभी तो ये दिल्ली है झासी अभी बाकी है. इथे चौकार ठोकतोय इथे दाखवून देतोय हम भी अभी कब से कम नहीं चौकार अर्जित करतोय. 5 चेंडू आणि 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आकाश गवली हलवा टाकलेला चेंडू व्हाईट साईड म्हणजे तो आपण ऑफ स्टम्प ऑफ लाईन ठेवली होती आणि तिथे गुड्डूच्या या दमदार बॅटिंगने आलेला चौकार. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचे हे पहिलं षटक आणि शेवटचा चेंडू. इथे सरळरेषेत चेंडू निघून गेला. आपण पाहतो षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 58 धावांची खेळी साकारण्यासाठी गेलेला विजयासाठी गवस्ती घालण्यासाठी गेलेला हा संघ पीके 11 फक्त ना फक्त पहिल्या षटकात जाऊन पोहोचलाय 5-3 या आकड्यावरती. या दरम्यान आपण पाहतोय आयोजक कमिटी मिलिंदजी हिलाल यायचं आपण या ठिकाणी. आकाश जाधव मनोज गोमारे आपण यायचं या ठिकाणी. गणेश कराले तर आपण साहेबांचा या ठिकाणी मानसन्मान करणार आहोत. तर मिलन पाटीलला मी विनंती करतोय या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने साहेबांचं या ठिकाणी मानसन्मान होतो आहे. कोलारे ग्रुपमध्ये विद्यमान उपसरपंच रोशनदादा मस्कर यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जात आहे. तर मनापासून आभार सर आपण या ठिकाणी आलात. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. विकास गोलंदाजी मार्ग वरती या ठिकाणी पुन्हा चेंडू आकाश गवळी चेंडू खाली येतोय. विकेट क्रमांक 4 या ठिकाणी विकेट क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहतोय. समीर मिनमिने माघारी आलेत. पहिला चेंडू डॉट होता या गोलंदाज विकासचा. मागच्या इनिंगमध्ये विकासला पहिलं फलंदाजी करताना हा स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये धावपास झाला होता. सुसाट वेगामध्ये निघून गेला होता. इथे तिसरा चेंडू घेऊन होता. इथे विकेट पतन केलंय. समोर आहे फलंदाज रोहन अर्थात गुड्डू. ताकद काढत नाहीये गुड्डू. हा जर चेंडू गुड्डूच्या बॅटमधून असता पण सुमित या ठिकाणी चुकी करतोय. जरी गोलंदाज चांगली कामगिरी करत असेल तर सुमित या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू जाऊन पोहोचला येतो सीमारेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि चौकारच्या साहाय्याने स्कोर कर 9 या आकड्यावरती. मित्रांनो नॉन स्ट्राईकला जो खेळाडू आहे याला कोण विसरणार. गतवर्षी याच पद्धतीने पीके 11 संघ फसला होता आणि त्या संघाला बाहेर काढण्याचं काम ज्या खेळाडूंनी केलं होतं तो आहे कुमार मोरे. तो आहे नॉन स्ट्राईकला. त्याला जेव्हा संधी भेटेल तर मैदानावरती धावा गडगडल्या जातील. दरम्यान डॉट चेंडू निर्धाव चेंडू 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केलेत. 4 फलंदाज बाद धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती.
आकाश गवली अर्थात बाबू आपला एक चांगला स्पेल या ठिकाणी टाकताना दिसला। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, डॉट चेंडू आपण पाहायला गेला। महेश हजारे, संदेश हजारे आणि मंगेश गोमारे सिनियर प्लेयर आहेत या संघामध्ये आणि संघाचा चॅम्पियन बॉय अर्थात सुमित आणि त्याच्यासोबत आकाश। त्या दरम्यान विकेटचं पतन, विकेटचं पतन या ठिकाणी पाहतोय। हा जसा झेल घेतला 12 प्लेयर या ठिकाणी बोलतो, बादशाह रे बादशाह, एकच प्लेअरचे नाव ठेवलं तर ठीक आहे ना, हा सगळ्या प्लेअरचं नाव बादशाह ठेवलं याने। धन्यवाद दादा, नाव काय तुझं? सार्थक गोमारे। सार्थक गोमारे, दोन षटकामध्ये पाहिले गेले 5 फलंदाज माघारी आले, धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 3-9, 49 धावांची अजूनही गरज आहे, 12 चेंडू आणि 49 धावा। इथे कोणी जिंको कोणी हारो जिंकणारे ते कोलारे बोपेले गाव, याच गावातले खेळाडू होते, त्यामुळे जिंकणार ते जे कोणताही संघ जिंकू दे। सुमित स्ट्राइक ले फलंदाज कुमार, इथे सर्व मदार असेल कुमार वरती, कुमार कशा प्रकारे फलंदाजी करतोय। शॉर्टपिच चेंडू आणि या दरम्यान षटकार। सांगितलं मित्रांनो, हा एक फलंदाज आहे ज्यांनी गतवर्षी केलेली मॅच आणून दिली होती आणि तोच कुमार पुन्हा एकदा मैदानावरती स्थित होता। सांगितलं अजून दमखम बाकी आहे, दिल्ली बहुत दूर आहे, येतो फिप बाकी आहे आणि झासी आहे, दाखवून देतो कुमार या ठिकाणी मैदानावरती, कारण क्लिअर केलं त्यांनी बाउंड्री लाईन, चेंडू फेकून दिला सी मारे शप्पार, रन्स मिळतील 6, आलेला षटकार आणि षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती। पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू, पुन्हा एकदा ती दिशा, गोलंदाजी दडवली दुर्दशा, षटकार या ठिकाणी आपण पाहतोय, लाजवाब दहा चेंडू आणि 37 धावांची गरज। गोडगुड कौतुक मित्रा, तुला खरं जाताना तुला एक पांडुरंग मालेला एक बॉल द्यायला सांगेल, कारण सकाळपासून तुला बॉल देणार म्हटलो, पण आता तुला जरूर चेंडू द्यावा लागेल, कारण जुना चेंडू आमच्याकडे नाही आहेत आणि ते तू शोधून आणलं, धन्यवाद तुझं। मनोज गोमारे उद्या आपण येऊ इथे, कमीत कमी 2 डझन चेंडू भेटतील। हां जाऊया मैदानावरती, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, लहान मुलांची मजा राहते क्रिकेटमध्ये, त्यांचा उत्साह। आज 14 नोव्हेंबर आहे, चिल्ड्रन डे आहे, बाल दिवस आहे मित्रांनो, आईवा जेल घ्या या ठिकाणी। व शेवटचे काही क्षण आले आहेत, नवनाथजी बागडे यांचा 100 रुपयाचा पारितोषिक मिळवा। पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू, पुन्हा एकदा ती दिशा, गोलंदाजी पुन्हा एकदा दूरदर्शा आणि चेंडू पुन्हा एकदा फेकून दिला सी बारेशा पलीकडे, षटकार। मॅच मध्ये रिटर्न कम्प्लीट, मी सांगितलं अजय, कारण मलाही माहितीये क्रिकेटमध्ये आपलं वय वर्ष माझं झालंय 38, गेले कित्येक 20-21 वर्ष मी या क्रिकेट पाहिलं जवळून, या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो मित्रांनो।
कारण मोबाईलचा रिचार्ज यायला पण कमीत कमी 5 मिनिटं लागतात कधी कधी. पण चेंडू मित्र शोधून आणतो मित्रा, जाताना भेट पांडुरंग माली याच्याकडून तुला एक चेंडू पूर्ण दिला जाईल, तो पण नवीन कोरवा लाजवाब. तव्या मैदानावरती 3 षटकार या ठिकाणी उपस्थित केले त्या कुमारने. सिंगल लेगच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी उपस्थित झाला. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 28 या आकड्यावरती आणि विजयासाठी आपण पाहतोय. सात चेंडू आणि 30 धावांची गरज. इथे एक मोठा फटका लागेला जे तर सामन्यामध्ये कम बॅक आणि इथे चौकार अर्जित झाला. येणार 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. 6 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा एकदा मी आयोजक जी कमिटी आहे खरंच खूप मेहनत घेतली, त्यांची नावं मी या ठिकाणी घेतो आहे. आमच्या सोबत जोडले गेलेत पांडुरंग माली, ज्या कमिटीचे चीफ नेहमीच पाठीराखे असतात, कामाची परवाने रेल्वेमध्ये गव्हर्नमेंट सर्वंटला आहेत पण तरी पण खेळासाठी उत्साह असतात. त्याच्यासोबत आपण पाहतोय मिलिंदजी हिलाल, मनोज गोमारे, आकाश जाधव, प्रतीक गोमारे, गणेश कराले. सुमित गोमारे असे 7 हिरे आहेत आणि त्याच्याबरोबर इथे मदत करणारे त्यांना नेहमी साथ देणारे सुमित गोमारेचे वडील नामदेव गोमारे आणि गणेश कराले यांचे वडील, ज्यांच्या माध्यमातून हा मंडप या देण्यात आलेला आहे. रामदास दादा कराले यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर जे ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत कोलारे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच महेशजी विरले दादा, त्याचबरोबर उपसरपंच रोशनदादा मस्कर, पपेश विरले दादा, सोमनाथ विरले दादा, भरतजी पेरणे, त्याचबरोबर आपण पाहिलं गीता, गणेश मोरे यांच्या माध्यमातून एक चांगल्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी देण्यात आल्या, त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर मी जनार्दन स्मृती जे मैदान आहे, जनार्दन स्वर्गीय जनार्दन क्षीरसागर यांच्या नावाने जे मैदान आहेत, त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या सर्व परिवाराचं मी मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित त्यांचं मनापासून आभार. जे खेळाडू आहेत त्यांनी खेळामध्ये भाग घेतला, जे संघ आहेत जरी पराभूत झाले असतील त्या सर्व संघ मालकांचे आभार. त्या पावसर आहेत ज्यांनी ज्यांनी थोडी जी मदत केली त्यांचं मनापासून आभार. स्मित इंटरप्राइजेस आणि दक्षता आईस्क्रीम पार्लरचं मनापासून आभार. टेनिस क्रिकेट .in ची टीम जी आमच्या सोबत जोडली गेली त्यांचे आभार. सर्व पंचांचे आभार घेऊन मैदानात पुन्हा एकदा रवाना. नायदा शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो शत्ररक्षक तैनात तर धाव कोणत्या प्रकारची घेतली नाहीये. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. कुमार ती क्षमता आहे कुमारच्या, ती करून दाखवू शकतो. पण इथे गोलंदाज समीर बघूया ती क्षमता करून दाखवणार का. जैसे को तैसे चालतंय, क्रिकेटचा भाग आहे. कधी कधी गोलंदाज आहे ना पंचांना त्रास देत असतो, तेव्हा पंच मधीच येतात आणि सांगतात थांब बाबा. आणि अशा घटना आणि घडलेल्या आहेत. कॅमेरावाले पण कधी कधी वसपा घेतात, थांबा बोलतात, थांबा बंद झालं चालू असतंय. आणि या दरम्यान पाहतो सुरेख हाय यू हँडसम बिग 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 बेसिक सर.
षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. चार चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 19 धावा. जी कामगिरी समीरने फलंदाजीमध्ये केली होती ती कामगिरी कुमार या ठिकाणी करताना दिसणार का? तर तीन चेंडू आणि 17 धावांची गरज. दोन धावा मजबूतपणे आपण पाहतो. जोरात धावला थ्रो आयडी शो होता. इथे विकेट पडला असता. नॉन स्ट्राईक झोनला विकेट जरूर पडला असता पण स्ट्रायकर झोनला विकेट घेण्याचा प्रयत्न. पण इथे एक धाव वाचवणं खूप गरजेची होती. जर तिथे विकेट पडला असता येणारे तीन चेंडू तीन षटकार आले असते तो दबाव पडला असता. पण इथे कुठेतरी चुकी करताना दिसला हा क्षेत्ररक्षक आकाश संघाचा मेंटॉर आहे संघाचा व्यवस्थापक संघाचा कोच म्हणून त्याच्याकडे बघितलं संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्याच्याकडून ही होणारी चुकी. इथे डॉट चेंडू डॉट चेंडू या ठिकाणी. येणारे आपण पाहतो दोन चेंडू आहेत आणि 17 धावांची गरज. दरम्यान कुमार या ठिकाणी बाद होतोय. एक चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार.